नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, आपण आज या व्हिडिओ मार्फत जे आपण मक्का पिके, तर या मक्का पिकामध्ये लष्करी आळ्याचे किंवा वेगवेगळ्या ज्या पान खाणाऱ्या आळ्या असत्या, तर त्यांचा आपण कशाप्रकारे व्यवस्थापन करू शकतो या संदर्भात आपण या व्हिडिओ मार्फत आज सविस्तर माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, मक्का या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या लष्करी आळ्या आपण ज्याला म्हणतो किंवा ज्या पान खाणाऱ्या आळ्या असत्या, तर त्यांचा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो. आणि आपल्या पिकामध्ये ज्या आळा आहे, तर त्या आळ्यामुळे बऱ्यापैकी जे नुकसान झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळत असतं. तर हा जो प्लॉट आहे, तर हा जनावरांच्या खाद्यासाठी मक्का लावलेली प्लॉट आहे. परंतु आपण जर उत्पन्नासाठी जर आपण जर मक्का लावली असेल, तर त्याच्यावर देखील आपण याच प्रकारे जे कंट्रोल मेजर किंवा आपण ज्याला लष्करी आळ्यावरती नियोजन करणं म्हणतो, तर ते मिळू शकतं शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, मार्केटमध्ये खूप साऱ्या स्टँडर्ड कंपनींच्या आपल्याला लष्करी आळ्यावरती 100% आपल्याला जे रिझल्ट आहे, तर ते आपल्याला दिसून येणार आहे. तर त्याच पद्धतीनं मी वेगवेगळ्या जे मार्केटमधले प्रोडक्ट आहेत, तर त्या प्रोडक्ट वाईज तुम्हाला नियोजन आपण करू शकतो या संदर्भात माहिती देणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे की जी लष्करी आळी असते, तर तिचा अटॅक आपल्याला कुठं पाहायला मिळतो. तर लष्करी आळ्याचा अटॅक आपल्याला इकडे साईडच्या पानावर किंवा इकडच्या पानावर आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. तर आपल्याला जर अटॅक पाहायचा असेल, तर आपल्याला जे मक्काचं झाड आहे, तर त्याच्या शेंड्यामध्ये पाहायचं असतं. तर शेंड्यामध्ये आपण इथे पाहू शकता जी लष्करी आळी आहे, तर तिनं अटॅक करून तिची जी विष्ठा आहे, म्हणजे पान खाऊन तिची विष्ठा आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि आपण अशा प्रकारे समजू शकतोय की आपल्या मक्का या पिकावरती आपल्याला त्या आळीचा किंवा वेगवेगळ्या ज्या आळ्या आहे, तर त्यांचा अटॅक आपल्याला इथे झालेला पाहायला मिळतो. तर या शेतकरी बांधवांनो, ही जी आळी असते, तर ही आळी आपल्याला जे मक्काचे कोवळे पानं असते, हे जे कोवळे पानं असते, तर हिच्यावर तिचा अटॅक असतो आणि त्या पानाला ती खाण्याचं येथे काम करत असते शेतकरी बांधवांनो. तर आपल्याला स्प्रे कोणत्या दृष्टीने घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, तर तुम्ही याच्यावरूनच समजून घेऊ शकता की बाबा आपल्याला जर 100% नियोजन किंवा नियंत्रण जर हवं असेल, तर आपल्याला जो स्प्रे आहे, तर तो आपल्याला जे स्प्रे घेताना काळजी अशी घ्यायची आहे की कोणताही जर आपण स्प्रे घेत असाल आळी मारण्यासाठी, तर स्प्रे घेताना पूर्णपणे जे गाभा असतो, आपला जे मक्क्याचा गाभा असतो, तर त्या मक्क्याच्या गाभामध्ये तो स्प्रे किंवा जे आपण स्प्रे घेतल्यानंतर जे औषध आहे, तर ते मक्क्याच्या गाभामध्ये गेलेलं आपल्याला आढळून आलं पाहिजे. जेणेकरून आपल्या मक्का पिकावरती जी लष्करी आळीचं नियोजन आहे, तर ते 100% इथे आपल्याला झालेलं पाहायला मिळू शकतं. तर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्प्रे घेताना कोणकोणते प्रोडक्ट आहे मार्केटमधले चांगल्या प्रकारचे, तर त्याचा आपण अवलंब केला पाहिजे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो, सर्वात स्वस्त प्रोडक्ट असतो, तर तो म्हणजे इमॅमॅक्टिन बेंझोइड. 5% असलेला आपण मार्केटमधला कोणताही प्रोडक्ट वापरू शकताय. आणि त्याच्यासोबत कोणताही गॅस पॉइझन असलेलं, म्हणजे जसं आपलं फॉस ग्रुपचे क्युनॉल फॉस असेल, प्रोपेनो फॉस असेल, किंवा आपण ज्याला क्लोरोपायरी फॉस असतो, तर हे जे कंटेंट असलेले कोणतंही मार्केटमधले चांगल्या प्रकारचे जे मॉलिक्युल आहे, तर त्याचा तुम्ही वापर करू शकताय. आता याच्यामध्ये प्रोडक्ट सांगायचं म्हणजे एंडोफिल कंपनीचं ओलॅक्स येतं, इमॅमॅक्टिन बेंझोइट असलेलं, आणि घारडा केमिकलचं हमला येतं, जे ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरीफॉस आणि त्याच्यासोबत सायपलमिथ्रिन असे दोन घटक येथे पाहायला मिळतं. जर तुम्ही या दोन प्रोडक्टचं जर कॉम्बिनेशन केलं आणि जर फवारणी घेतली, तर तुम्हाला याच्यावर देखील ह्या स्वस्त प्रोडक्टने देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे येथे रिझल्ट आलेला आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, जर अटॅक जर खूपच जास्त असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे टॉपचे प्रोडक्ट आहे, जसं FMC कंपनीचं कोरेजन पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये क्लोरेनथ्रिनिपोल हा घटक आहे, किंवा बायर कंपनीचं फेम पाहायला मिळतं, लार्विन पाहायला मिळतं, सिजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो पाहायला मिळतं. असे जे वेगवेगळ्या कंपनींचे जे प्रोडक्ट आहे, तर त्याचा तुम्ही येथे आपल्याला आळी मारण्यासाठी पूर्णपणे त्याचा वापर करू शकताय. आणि तुम्हाला 100% इथे नियोजन इथे कंट्रोल पाहायला मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. जर तुम्ही कोरेजन वापरत असाल, ॲम्प्लिगो वापरत असाल, किंवा इतर जे चांगलं म्हणजे महागातलं मॉलिक्युल जर वापरत असाल, तर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, त्याचं जे प्रमाण आहे, तर ते कमी करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही एकरी 50-60 मिली कोरेजन वापरत असाल फवारणीसोबत, तर तुम्हाला ते 30 मिली कोरेजन वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला एखादं क्युनो आपलं जे फॉस ग्रुपचे जे गॅस पॉइझन आपण ज्याला म्हणतो, तर ते गॅस पॉइझन असलेलं कोणतंही मॉलिक्युल तुम्ही घेऊ शकताय. दोघांचं कॉम्बिनेशन करून जर फवारणी घेतली, तर त्याचा फायदा असा होईल तुमचा, पहिली गोष्ट म्हणजे खर्च कमी होईल, आणि त्याच्यासोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे ते वेगवेगळं जाईल. जसं की जे आपल्याला सिस्टमॅटिक कीटकनाशक पाहायला मिळतं, आणि त्याच्यासोबत जर गॅस पॉइझन जर वापरलं, तर दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं होतं, आणि जी आळी आहे त्याच्यावरती आपल्याला 100% ते रिझल्ट
झालेला आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रोडक्टबद्दल जर माहिती असेल, त्याचे चांगले रिझल्ट असेल, तर त्यावर तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर कोणत्या प्रोडक्टचं जर प्रमाण हवं असेल, कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रोडक्टचं प्रमाण सांगत बसत नाही, जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचं प्रमाण हवं असेल, किती प्रति एकरासाठी किती वापरावं, किंवा प्रति लिटरसाठी किती वापरावं, किंवा प्रति पंपासाठी किती प्रमाण वापरावं, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी तुम्हाला 100% रिप्लाय देतो लवकरात लवकर. एक तासाच्या आत तुम्हाला रिप्लाय देण्याचा इथे प्रयत्न करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, अजून काही शेतकऱ्यांनी मला प्रयोग सांगितलेले आहे. घरगुती आपण जो कपडे धुण्याचा निर्मा असतो, तर त्याचा तुम्ही देखील फवारणी करून या आळीवरती आपण कंट्रोल मिळवलेला आहे, नियोजन केलेलं आहे. परंतु हे जे कितपत आपल्याला रिझल्ट देतं या संदर्भात मला देखील माहिती नाही. कारण असे प्रकारचे देखील प्रयोग इथे झालेला आहे, जेणेकरून तुमच्या जी आळी आहे तर तिच्यावरती 100% रिझल्ट येऊ शकतो. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, आपण एक थोडक्यात माहिती घेण्याचा इथे प्रयत्न केला. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि जी बेल आयकॉन असते ती पण दाबा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचा. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.